वीडियो मध्ये जाता ऑनलाइन रेकॉर्ड पंचेचाळीस दिवसाच्या एजिटेशन एमएसएमटी तर्फे राज्यभर चाललेल्या एजिटेशन त्या एक भाग म्हणून आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे संपूर्ण जिल्ह्या संपूर्ण राज्यभरात प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आमच्या मागण्याचं निवेदन सादर करायला आज इथे आलो होतो. आमच्या मागण्याचे निवेदन कलेक्टर साहेबाला सादर केले आणि त्यांना सेक्रेटरी आणि पुढे वर मंत्र्यांना पाठवायचं विनंती केलेली आहे. त्याच्यात हे सुद्धा आम्ही नमूद केले की आम्ही आत्तापर्यंत सनदशीर मार्गानं आम्ही आमच्या मागण्या मांडतोय. जसे की आम्हाला सातव्या वेतनाचे सर्व लाभ आम्हाला मिळावेत, आमच्या अस्थायी प्राध्यापकांना स्थायी करावं, नंतर कंत्राटी जी सेवा चालू केली ती बंद करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागण्याचं सर्वात निवेदन आज सादर केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे सुद्धा आम्ही मेन्शन केले नमूद केलेलं आहे की जर ह्या मागण्या आता 14 तारखेपर्यंत नाही झाल्या तर 14 तारखेपासून आत्तापर्यंत आम्ही रुग्णसेवेला खंड पडू दिलं नव्हतं, परंतु 14 तारखेनंतर आम्ही रुग्णसेवासुद्धा बंद करायच्या विचारात आहोत. तरीसुद्धा सरकारने हा गंभीर इशारा लक्षात घेऊन आमच्या मागण्या त्वरित मान्य करा.